शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे सोळा मे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आज दिवसभरातील संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हावाईज सविस्तर हवामान अंदाज चला तर सुरुवात करूया मित्रांनो आता वाजले सकाळचे आठ वाजून चाळीस मिनटं या ठिकाण तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील फक्त कोकणात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर साईड तुरळक ते मध्यम स्वरूपात किंचित ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे कोल्हापूरला थोड्याफार प्रमाणात शावर आपल्याला किंचित ठिकाणी पाहायला मिळणार आहे बाकी सर्व महाराष्ट्र आपल्याला सकाळच्या प्रहरात ऊन पडलेला कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे मित्रांनो जसजशी दुपार होईल तसतसे या ठिकाणी आपल्याला वातावरण चेंज होताना दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसजशी दुपार होत आहे तसतसं वातावरण या ठिकाणी चेंज आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसणार आहे मित्रांनो दुपारनंतर कोकणात ढगाळ वातावरण ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आपल्याला थोडं कमी वातावरण पाहायला मिळेल पण बाकी सर्व जिल्ह्यात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्यातील नांदेड सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा शावर किंवा हवेचा वेग वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बाकी सर्व महाराष्ट्र या ठिकाणी संपूर्णत कोरडा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे ढगांची दाटी आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज काही विशेष असं पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रात नाही आहे फक्त हे जे चक्रीवादळ या ठिकाणी घेंगावत आहे या चक्रीवादळामुळे हा सर्व प्रकार आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद